शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या ट्विटमुळे सध्या चर्चांना उधाण आलंय. पण मंत्रीपदावर वर्णी ल लागल्यामुळे आपण नाराज होतो, मंत्रीपदासाठी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागलं असं शिरसाट यांनी म्हटलंय. मात्र आता नाराजी नाही, आपण शिंदे यांच्या सोबतच आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर शिरसाट यांच्याशी या सगळ्या संदर्भात एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी. नक्की काय घडलं होतं शिरसाट साहेब रात्री की ही भूमिका तुम्हाला मांडावी लागली, त्यानंतर 12 तासामध्ये घुमजाव करावं लागलं? नाही, ही भूमिका मांडावी लागली नाही. ही भूमिका माझा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता मोबाईलच्या माध्यमातून. मार्चमध्ये केलेलं ते ट्विट आहे आणि ते आता ते काल कसं फॉरवर्ड झालं मलाही माहित नाही. मला जेव्हा कळालं तातडीने मी ते डिलीटही केलं. पुन्हा कुठेतरी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या जवळ जात आहे हे दिसत होतं. नाही, असं काही नाही, हे चुकीचा मेसेज देऊ नका. मी कुठेही जाणार नाही किंवा कुणालाही मी असं काही ट्विट वगैरे आलं आणि ताबडतोबीने काही माझं वजन वाढवण्यासाठी हा प्रकार केलेला नाही. वेळी तुमचं नाव कापलं होतं. हे बघा, मंत्रीपद मिळालं नाही त्याच्यामध्ये मी नाराज झालो, सत्य आहे. त्यात लपवण्यासारखं काय? नाराज होतो ना माणूस, नाही झालं पाहिजे. नाही नाही मी फार हसत होतो, नाही नाही मी पेढे वाटले, असं तर काही घडत नाही ना. नाराज होतो नाराज होतो. शिंदे साहेबांनी माझी समजूत काढली, तिथं माझा विषय संपलेला आहे. म्हणून त्या विषयाला घडी घडी आपण त्याला उजाळी देत बसायचं. नाही आता मी नाराज आहे आणि मग काय मी चुकीचं पाऊल उचलेल असं जर काही समज असेल तर चुकीचं आहे. मी एकदा जर मला जर माझी भूमिका मी जी मांडलेली किंवा माझ्यावर अन्याय झाला तर मी राजकारण सोडेल, पण भूमिका बदलणार नाही. पण तरी ट्विट या हेतूने नव्हतंच? नव्हतं, नक्कीच नव्हतं, नक्की नव्हतं ते. बरं, या ट्विटमुळे खूप लोचा झालाय. जबाबदारी कोण घेणार, मोबाईल की तुम्ही? हा तर हे मोबाईलचं कारस्थान आहे बाबा. या मोबाईलमुळे नेमकं काय घडेल ना याचं काही भरोसा नाही. आणि आता मला तर वाटतं मोबाईल हातात ठेवूच नाही या भूमिकेत आलेले. एका मोबाईलच्या एखाद्या चुकून गेलेल्या ट्विटमुळे आज मला या सर्व गोष्टीला फेस करावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे